नमस्कार, प्राइम टीवीच्या कोकणी खबरापत्रांत तुमकां सगळ्यांक हेनाचो मायेमोगाचो येवकार. सुरवेक पळोवया आयच्यो मुखेल खबरो. महाराष्ट्र आणि कर्नाटकांत कोरोना डेल्टा प्लसाचे दुयेंती सापडिल्ल्यान गोयच्या सिमांचे सुरक्षा व्यवस्था कडक. भाजपाची राज्यांत लोकशाय ना, पुराय गोंयांत सरकाराची दहशत चल्ल्या. आमदार रोहन खवटे हांची भाजपाक उलट जाप. राज्यांत कर्फ्यू 5 जुलय मेरेन वाडयलो, मुख्यमंत्र्यान केली घोषणा. आता खबरो विस्तारान. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोरोना डेल्टा प्लसचे दुयेंती सापडिल्ल्यान गोयच्या सगळ्या सिमांचे सुरक्षा व्यवस्था कडक केली दिसून येता. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्वतः भेट देऊन गोयच्या सिमावेली सुरक्षा व्यवस्था तपासता. कोरोनाची दुसरी लाट कमी जात असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूचो भय वाढूंक लागला. गोंया लागी सिंधुदुर्गान एक जाल्यार कर्नाटकान 2 दुयेंती सापडल्यात आणि ते खातीर ह्या दोनूय राज्यांतल्यान डेल्टा प्लसाचो संसर्ग गोंयांत पावचो न्हय ह्या खातीर सरकार पुराय खबरदारी घेता म्हूण मुख्यमंत्री उलयले. केरी चॅकपोस्टाक भेट दिवंक गेल्ले कडेन पत्रकारां कडेन उलयतना मुख्यमंत्र्यान ही म्हायती दिली. सरकारान चॅकपोस्टाचेर परत एकदा चॅकिंग सुरू केला. आमच्या केरीच्या चॅकपोस्टाचेर थायरोकॅर हो प्रायव्हेट लॅब आनी टेस्टिंग सुरू केला तें पळोवपा खातीर पर्सनल विजीट करपाक हांव आयिल्लो. डेल्टा प्लस व्हायरस आयल्या उपरांत आमी गोंयांत एंट्री करपी प्रत्येकाचें टेस्टिंग करूनच ताका भितर घेता. थंयच्या वखदां लोकांक थोडो वेळ हांगा उबें रावचें पडटा, पूण एनी हांव तेज्या खातीर पर्याय ना. पण आमी प्रत्येक जाग्याचेर जेंच्यांनी आपलो रिपोर्ट मेळ्ळो आनी जर पॉझिटीव्ह आसत जाल्यार ताका डायरेक्टली आयसोलेशनान नाल्या हॉस्पिटलांत जर ॲडमीट करता, आनी नेगेटीव रिपोर्ट आसत जाल्यारूच तांकां ज्या डेस्टिनेशनाचेर वचपाक जाय त्या डेस्टिनेशनार आमी सोडटा. गोंयच्या पुराय जनतेच्या बद्दल गोंय सरकारान सतर्कता दवरून आमी आमच्या डेप्युटी कलेक्टर मामलेदार हांच्या अंतर्गत प्रत्येक एंट्रीचेर अशा पद्दतीचो लॅब सेटअप करून तांचे प्रत्येक येवपी प्रत्येक जो विजीटर आसा, मागीर तो मायग्रंट लेबर आसतलो, ट्युरिस्ट आसतलो, ह्या सगळ्यांचे टेस्टींग करप सुरवात केल्या. सगळ्यांनी सहकार्य करप गरजेचे. थोडोसो वेळ तांकां घेतील, बरोच वेळ ते उरताय बी, ताज्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. तांकां ऑप्शन ना, बट लोकांची काळजी घेवपा खातीर सरकारान चलयल्ले उपाय सगळ्या जाणांक सुस्थिती दवरपा खातीर आनी डेल्टा प्लस ह्या व्हायरसाची इतकी खबरदारी सरकारान घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट प्राइम. पर्वरी मतदारसंघात न्हय तर पुराय राज्यांत सरकाराची दहशत असा. पर्वरेचे आमदार रोहन खवटे आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे हांका त्याच उतरांनी जाप दिल्या. साल्वादोर दी मुंडो पंचायतीच्या वांगड्यांच्या प्रवेशा वेळार प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे हांणी आमदार रोहन खवटेचेर टिका केली. भाजपाच्या राज्यांत लोकशाय गैरहजर म्हूण आमदार रोहन खवटे हांणी सरळ आरोप केला. भाजपान रामाच्या नावान रावण राज्य चलयला म्हूण तांणी थोमणो मारला. रावणाचो अंत करून बेगिनाच रामराज्य येतले अशें तांणी मुखार म्हळां. We had our teams placed everywhere to ensure that we are able to connect to every household. पूण कोविड मातसो कमी जालो ते भायर सरता, भायर सरले की राजकारण करता. आनी ह्या कोविडाच्या वेळार दे हॅव नॉट लेफ्ट एनी स्टोन अनटर्न टू डू पॉलिटिक्स वॉट इट इज. पॉलिटिक्स चालूच असता आनी इट्स अ पॉलिटिकल सिनेरियो, सो आय डोंट वॉन्ट टू कमेंट. 6 महिने उरल्या वयर सकल जाता कितें ते चालू आसता. इम्पॉर्टंट आसा की काही व्यक्ती आपले जेन्ना एक्सप्रेस करता दॅट मॅच्युरिटी लेवल्स आय थिंक लॅक. आयदर दे हॅव बीन टोल्ड बाय अगेन आय वूड रिपीट, एक शिल्पकार आसा तांकां सांगता कितें उलय म्हणून, ना जाल्यार हे उलयता ते तांकां खबर ना कितें उलयता ते. काल बाब सदानंद तानावडे वेंट ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट पर्वरी इट्स अ टेन्स सिट्युएशन, दहशत आसा आणि किती लोकशाही ना. आय थिंक लोकशाही आज गोयात ना, प्रेसाकडे ना, मीडियाकडे ना. सगळे दबाव घालून उलप, सगळ्यांचे दबाव घालप, कोणाक अरेस्ट करप, सगळे हे पळयतकर आमकां एकूच जाता की डेमोक्रसी डज नॉट एक्झिस्ट इन गोवा टुडे. इफ यू टॉक यू गेट अरेस्टेड. आय वॉज वन ऑफ देम. असेंब्ली वेळार उलयला म्हणून अरेस्ट झाला आणि खंय सोडून दी. सो ह्यो गजाल्यो जेन्ना जाता
त्यांना इम्पॉर्टंट असा की वी नीड टू डू सम करेक्शन्स विथ दीस गव्हर्नमेंट इज नॉट इन अ मूड टू. म्हाका याद जाता रामायणाची कित्याक राम कित्याक जाल्लो, रावणान अवतार जो घेतिल्लो दहशकाचो, ही इज टू गो कोणाक धंय मार, कोणाक कितें कर, कोणाक हांगाच्यान उबार, कोणाक थंय घाल, हे रावणान केल्लो म्हणून तेन्ना रामाचो जल्म जालो. आज ह्या सरकारान हेच जाला, घेता नाव रामाचे पूण कृत्य आसा रावणाची. जशी रावणान वचून सीतेक लंकेच्यान काडिल्ली तशे फाटी 10 आमदारांक घेवन हे तेवटेन गेले. हालीच्या हाली कोण कोणाक उबारप, कोणाक खंय व्हरप, कोणाक भितर घालप, कोणाक भायर घालप, कोणाचे सगळे हे लोक पळयत आसात. आनी हे कृत्य करता आसतना कितले ताणी नाव दिले राम राज्य म्हणून, जाल्यार करता जेन्ना रावणाचे कृत्य तेन्ना इम्पॉर्टंट आसा की रामाक परत जल्म घेवचो पडटा. आनी म्हाका दिसता हे येता त्या इलेक्शनान रामान ऑलरेडी जल्म घेतला, टायम आसा फक्त सांगपाक की हे राम राज्य परत करपाक हे रावणाची घरा सेना परत धाडची पडटली आनी रावणाचो अंत करचो पडटलो. आय जस्ट वॉन्ट टू आस्क दीस गव्हर्नमेंट, तुम्ही कितें ह्या आयच्या भुरग्यांक पिडींक दाखोवन कितें सोदतात काय म्हणून. आज तुम्ही 3 वर्सान लँड स्कॅमस्टर्स घेतले, ड्रगाचे घेतले, तरेतरेचे जे जितले लोक हू आर इन पर्टिक्युलर फ्रेम्ड अंडर लॉ तुम्ही सगळ्यांक घेतले, ते माफिया आसूं, गुंडा आसूं, कोण आसा तितल्यांक घेतले ना तुम्ही. कित्याक घेता की तुमचे कडेन आनी कांय परिस्थितीत ना बरे लोक येवपाचे. तेन्ना जेन्ना तुम्ही असले लोक घेतात आनी तातूंत जे लँड स्कॅमस्टर्स जे तयार जाल्या, जे आज सुद्दां टायम्स ऑफ इंडिया खंय वाचले की 18 काय 13 फौज सेल्डीड प्रॉपर्टीज वे फौज सायनींग हॅज बीन डन आनी फौज म्युटेशन हॅज बीन डन आनी इन्क्वायरी मामलेदारान मागल्या म्हणून. परवरच्या भागान, ओल्ड गोवाच्या भागान आमकां स्वता खबर आसा की कितल्यो प्रॉपर्टीज कोणे खंयचे फौज केल्ले आसा, खंय खंयचो खंयचो सरपंच कितें इन्वॉल्व आसा आनी हे लोकांनी रेजिस्टर सुद्दां कंप्लेन्स केल्ली आसा. टोटली बिलीव इन डेमोक्रेसी अनलायक द डिक्टोटोरियल एटिट्यूड ऑफ दीस बीजेपी गव्हर्नमेंट. पंच मेंबर समज स्वतःच्या हातून गेले आनी अंडर ड्युरेस नाल्यार अंडर प्रेशर हू आर इलेक्टेड अंडर अवर पॅनल, इट इज फॉर देम टू आन्सर द पीपल ऑफ देअर वॉर्ड्स अँड इन डेज टू कम दे वील बी हेल्ड अकाउंटेबल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार राहुल पास्ते, पणजी. राज्यान कर्फ्यू 5 जुलय मेरेन वाडयलो. फाटल्या सप्तकान वाडयल्लो कर्फ्यू 28 जून मेरेन लागू आसा, तो फुडें वाडटलो म्हूण मुख्यमंत्री प्रमोद सावंत शुक्रारा म्हणिल्ले. ते प्रमाण मुख्यमंत्र्यान शेनवारा राज्यान कर्फ्यू वाडयल्ल्याचें जाहीर केलें. 5 जुलय सकाळीं 7 मेरेन हो कर्फ्यू आसतलो म्हूण मुख्यमंत्र्यान जाहीर केला. ब्युरो रिपोर्ट प्राइम. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फो मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आजच्या या खाशेल्या कार्यक्रमात. वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेलिंग. इस्तानो परिचय ह्या कार्यवळीतल्यान आम्ही तुमका ओळख करून दिता गोयच्या अशा काय बायलांची ज्या बायलांनी आपले वेगळेपण सिद्ध केला. हॅलो अँड वेलकम टू येट अनादर फ्रेश एपिसोड ऑफ फूड फॉर मूड सीझन 2. हॅलो अँड वेलकम टू जेम्स ऑफ गोवा कोविड हिरो सिरीज. आय एम अलिशा फर्नांडिस. प्राइम सहेली मेगा इव्हेंट. तियात्रीस कार्यावळीन तुमकां समेस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. प्राइम, योर वॉयस योर चॅनल. विसो प्राण परतून एक फाट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. तिसरे ल्हार कशें येतले हें कोणाकच खबर ना, मात सरकारान तयारी दवरल्या म्हूण मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. राज्याच्या मुख्यमंत्र्या वांगडा आमची उलोवणी चालूच आसा. 100% लोकांक लसीकरण करपाचो सरकाराचो विचार आसा. लोकांनी सरकारान घालून दिल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवचो म्हूण ते मुखार उलयले. चिखलेचे हॉस्पिटल सरकार चलयतले, खाजगीकरण ना म्हूण भलायकी मंत्री विश्वजीत राणे मुखार उलयले. चड वेळ कसो येतलो कोणाकूच खबर ना.
पण तरेतरेचे व्हेरियंट्सचे नाव येऊ लागल्या. मुख्यमंत्री आणि माझी चर्चा चालूच असा आणि आमच्या कडल्यान जे किती इन्फ्रास्ट्रक्चर लागतात जे आमकां सांगले गेला की बाबा ह्या सेगमेंटाक ह्या तरेची ट्रिटमेंट ह्या सेगमेंटाक ह्या तरेची ट्रिटमेंट म्हणूनच आम्ही आमचे बॅनर जर तुम्ही पळले 100% वॅक्सिनेशन फॉर ऑल हेच आमकां सेफ दवरू शकता आणि सिव्हिरिटी कमी करू शकता. त्याच्या भायर प्रत्येकाने मास्क आणि इतर काही गोष्टी घालपाची गरज आणि त्याचबरोबर सगळे एस ओ पी जे किती आहात ते टाईम टू टाईम बदलत आले. थर्ड वेव्ह कसं येतो ते आम्ही सध्या आताच्या परिस्थितीत आम्ही काही सांगू शकणार पण आमची तयारी इन्फ्रास्ट्रक्चर आहे सगळी तयार. सर चिकाले हॉस्पिटल प्रायव्हेटायझेशन करायचं प्रायव्हेटायझेशन असे सध्याच्या परिस्थितीत आम्ही आमचे हॉस्पिटल मॉबिल मदिरोन सांगल्यासारखे आम्हीच चलतले. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. भाजपा सरकाराच्या असंवेदनशील वृत्ती खातीर राज्यात सरकारी प्रशासन पुरायपणान खालावला. सरकारान घातिल्ल्या भलायकी आर्थिक आणि सामाजिक आणीबाणीतल्यान गोंयांक मुक्त करपाचो आता वेळ आयला. विरोधी पक्ष फुडारी दिगंबर कामत हांच्या ट्विटार भारतीय जनता पक्षाचे अधिकारी बरेच चाळवले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे तसेच गोय राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी इमर्जन्सी डेचो इतिहास विरोधी पक्ष फुडारी विसरला तो तांणी याद करचो म्हणून मुख्यमंत्री उलयले. विरोधी पक्ष फुडाऱ्याचे वय जाला आणि ते खातीर तांचो तोल गेला. खरे म्हणल्यार या दिसाची याद करीत तांणी काँग्रेसीच्या या निर्णया आड देशाची माफी मागपाची गरज असली. मात चोरांच्या उलट्या बोंबा अशी काँग्रेसीची गत म्हणून प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उलयले. दिगंबर कामत ऑन एमर्जन्सी डे किंवा ज्याका आम्ही ब्लॅक डे म्हणता ताजेर ताणें जो ट्वीट हांवें पळयलो ताका रिप्लायूय हांवें ट्विटाचेर दिल्या. कदाचीत ताका एमर्जन्सी डे म्हणजे सारको कितें तो खबर ना. तशें जर आसत जाल्यार काँग्रेसीन जेन्ना जी एमर्जन्सी डे लायिल्ली ती तेणी पळोवची. ओके तेन्ना लोकांचे कितले हाल अपेश्टा जाल्ले फक्त म्हणजे लोकांचेच न्ही इवन दो फॉर द पत्रकारांचे ते कदाचीत ताका याद ना ताका बरी याद उरना. ताणें म्हाका दिसता त्या खातीर एमर्जन्सी डेचो इतिहास फ्रॉम द 25 जून 1975 तो सगळो काडून पळोवचो आनी वीच इज एक्चुअली ब्लॅक डे. म्हाका तें तेणी सारकें पळोवपाची गरज आसा आनी हेंच म्हाका दिसता ताज्या पर्यंत पावप हें इतकें गरजेचें आसा. तेणी सांगलें की तुमची ते हिडन एमर्जन्सी चलता ती अनसीन एमर्जन्सी तुमची बी जे पीची म्हणूनच हांवें म्हटलें ताका एमर्जन्सी डेतलो फरक कळना. एक डिजास्टर कितें पॅन्डमीक कितें आनी एमर्जन्सी कितें हें समजपा खातीर तेणी इतिहास वाचपाची गरज आसा. काँग्रेसीन गेल्या उपरांत काँग्रेसीचो इतिहास आनी देशाचो इतिहास बाब दिगंबर कामत हाणें वाचचो. दिगंबर बाब कामत जो जसो येश तेजी वाडपाक वता की तेजो तोल गेल्ले भशेन उलोवपाक लागलेलो आसा. खरं म्हणत जाल्यार दिगंबर बाब कामत हे मुख्यमंत्री असले आणि आज लिडर ऑफ ऑपोजिशन असतात. भारतीय जनता पार्टीचे 3 वेळार ते आमदार आशिले आणि ज्या तरेन आमचे पार्टीचे स्पोक्स पर्सन सिद्धार्थ बाबान सांगले की खरे म्हणत जाल्यार आजच्या दिसात त्यांच्यानी काँग्रेस पार्टीन माफी मागपाक जाय आशिली. एज अ रिस्पॉन्सिबल ऑफ लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणून दिगंबर कामत हांच्यानी माफी मागू जाय आसली ह्या देशातल्या जनतेची. त्या लोकशाही देशा भितर ज्या लोकशाहीची खून करपी निर्णय केवळ आपली खुर्ची राखपाक लागून इंदिरा गांधीन 25 जून 1975 घेतलो आणि ह्या देशातल्या सगळ्या लोकशाहीचो खून केलो. फ्रीडम ऑफ स्पीच नासली, पेपराक बरोवपाक जाय ते नासले, पिक्चर एखादें काडलें जाल्यार तें सेन्सर करचें पडटालें आणि ताका लागून एक तरेची केवळ आपली खुर्ची उरपाक जाय आणि त्या खुर्ची उरपाक लागून एक वेगळो निर्णय जो ताणें केन्नाच चिंतूं नासलो की अशा तरेचो निर्णय जावपाक शकतलो हो निर्णय तिणें आपली खुर्ची राखून दवरपाक लागून 25 जूनाच्या राती कडेन घेतलो. त्या दीस दिल्ली हांगासर व्हडलें आंदोलन जालें, व्हडली सभा जाली. जयप्रकाश नारायण हांच्यानी त्या हातून सभेन ते उलयले आनी त्या वेळार तिकाय लक्षांत आयलें त्या वेळाचेर कारण आज देशभर पेटलेलो आसा. गुजरात हांगासर नवनिर्माण आंदोलन सुरू जालें, बिहार हांगासर समग्र क्रांती आंदोलन उबें रावलें आनी ताका लागून हें जर अशें फुडें गेलें
जाल्यार आपली फुडें हरकत हें उरची ना, आपली खुर्ची मेळची ना, परत आपल्याक पंतप्रधान जावपाक मेळचें ना. आनी म्हणून ह्या लोकशाही देशा भितर ह्या लोकशाहीचो खून करपी डिसिजन हें त्या वेळची तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीन घेतिल्लें. आनी ताका लागून आज खऱ्या अर्थान ह्या काँग्रेस लिडरांनी ह्या देशाची माफी मागपाची गरज आसा. ताका लागून चोराच्या उलट्या बोंबा जें सिद्धार्थान सांगलें तें खरें आसा, कारण हे आपले चूक दाखोवपाक लागून दुसऱ्याचेर नाका ते आरोप करतात, ते तांच्यांनी करपाचे बंद करचे. आनी जे वक्तव्य दिगंबर बाब कामत करतात, हांव समजूंक शकता एखाद्या नॉन इलेक्टेड रिप्रेजेंटेटिवान जर एखादें उलयलें आसत जाल्यार हांव समजूंक शकता. पूण जो मनीस मडगांवचें नेतृत्व करता, बरीच वर्सां थंय निवडून आयला, भारतीय जनता पार्टीचेर 3 वेळा निवडून आयला, ह्या मनशा कडल्यान हें तरी उतर सोबना. ते म्हळ्यार ताणे अशा तरेची वक्तव्य करपाची बंद करची. आनी जमता आसत जाल्यार फाल्यां ताणें प्रेस कॉन्फरन्स घेवन ह्या देशांतल्या नागरिकांची माफी मागची. इतलेंच हांव तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विलियम रॉड्रिक्स, पणजी. कुडचडेचे कम्युनिटी हेल्थ सेंटराक 4 तालुके येतात. ह्या 4 तालुक्यांतले लोक हांगा वासिनीकरणाचो लाभ घेता म्हूण कुडचडे हॉस्पिटलाचे भलायकी अधिकारी मोहन राव देसाय उलयले. आतां मेरेन जाल्ल्या टिकाकरणान आमकां 18 ते 44 वयोगटा खातीरच्या टिका उत्सव 3 आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा म्हूण ते मुखार उलयले. वासिनीकरण ड्रायव आमची चालूच आसतली आनी जे लोक वासिनीकरणाक येवंक ना पंचायती वांगडा उलोवणी करून तांकां वासीन दितले म्हूण ते मुखार उलयले. कुडचडे कोरोनाच्यो केशी कमी जाल्यात म्हूण ते मुखार उलयले. कम्युनिटी हेल्थ सेंटर कुडचडे अंडर आमकां 4 तालुक्यांची एरिया येतात. एक केपें म्हणटा मेन, ताजे नंतर सांगे अंडर सावर्डेची एरिया, मागीर धारबांदोडाची त्यो कोडली जीस बांदोड एरिया, पोंड्या तालुक्याची पंचवाडी एरिया. सो अशें करून 4 एरियांची आमकां वॅक्सिनेशना खातीर बेनिफिशरीज मेळटात. सो अजून पर्यंत आमी 18 to 44 मागीर 45 to 59 एन मोर देन 60 इयर्स जे टिकाकरण आमी अजून पर्यंत केला, तातूंत आमी जे जितले डोसीस त्या प्रमाणे हांव सांगता तुमकां, अपटील 30 तारीख पर्यंत आमी 5769 हे मोर देन 60 इयर्स डोसीस दिल्ले आसा. ताजे नंतर 45 to 59 आमकां 5492 डोसीस दिल्ले आसा. आनी बाकीचे उरले अराउंड 5000 एन ऑड हे 18 to 44 जातले. 18 to 44 आमकां अजून पर्यंत आतां जे स्टार्ट जाले फ्रॉम एप्रील ऑनवर्ड्स ते आमकां रिस्पॉन्स बरो मेळ्ळो आसा. आनी एवरीडे आमी वी आर वॅक्सिनेटींग 272 इवन 300 सुद्दां क्रॉस केल्ले आसा. सो आतां 30 तारीख पर्यंत हे ट्रेंड चालू आसतले. एखादी थोडी कमी जाय पूण हाची फुडें ती वॅक्सिनेशन ड्रायव आमची चालू आसतली. ज्या जाग्यार की वॅक्सिनेशन जे लोक थोडे पॉकेट्स आसात तांकां येवपाक पावलां तांची आमी आतां यादी तयार करतात कन्सर्न पंचायती कडेन डिस्कशन करून. आनी त्या एरियान मागीर स्पेशल वचून आमी तांकां वॅक्सिनेशन ड्रायव घेतले. तशेंच बाकीची पंचायत एरियान जर सपोज जर आनीक लोक उरला बेनिफिशरीज तांकांय ते कडेन डिस्कशन करून जर कमी आसलो जाल्यार तांकां आमी सर्व आमची परमनंट सायट थंय आपयतले ना जाल्यार वी कॅन कीप स्पेशल वॅक्सिनेशन ड्रायव देर ऑल्सो. अजून तरी आमचे वॅक्सिनेशन ड्रायव सोडली चालू आसा. कुडचडे एरियाचे केसीस आसा सद्द्याक कमी जाल्ले आसा. वी आर हॅवींग अराउंड 90 to 100 एक्टीव केसीस. आय होप दे ऑल्सो डिक्रीज इफ ह्या एरियाच्या लोकांनी जर ते गर्दी हे सगळ्या मार्केट एरियाक हांगा वचून गर्दी करतलो तसो जाल जाल्यारच हें फर्दर डिक्लायन जातलें. नाजाल्यार आय कॅन सी इट मायट इन फ्युचर आनीक सपोज जर कोण कोणी एकमेकां संपर्कांत येवन एखादे केसीस वाडपाकूय शकता. ताका लागून आय एम किपींग माय फिंगर क्रॉस टील वी कंप्लीट दीस एंड ऑफ मंथ. त्याच प्रमाणे मागीर कडल्यान खरें केसीस आमची डावनिंगा वता काय स्टॅग्नेंट उरता ती. सो सद्याक आय होप सो दॅट केसीस वील कम डावन बिकॉज देर इज अ लॉकडावन पार्शल प्रेजेंट इट इज पार्शली सॉर्ट ऑफ. बट इन फ्युचर इफ द वी आर ऑल्सो प्रिपेर्ड फॉर थर्ड वीव इफ इट इज इमिनंटली कमींग एंड आमकां खुबशे जाणांक सपोर्टूय केल्लो आसा फॉर बाय गिविंग ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ऑक्सिजन सिलिंडर्स थ्रू कलेक्टरा वटेन अंडर CSR वटच्यान बाकी कंपन्यांनी बी दिल्ले आसा. सद्या आमचे कडेन सगळे PPE किट्स आमचे ग्लावज मास्क सगळे एडिक्युएट प्रमाणान आमचे कडेन आसा. आनी आमची जे पळय काम चालू आसा ते वी आर कंटिन्यू वॉट एवर बी पॉसिबल फॉर दॅट. फर्स्ट डोस 18 to 60 केन्ना म्हळ्यार काबार जातलो?
Now that I cannot predict, but maybe another, maybe at the end of this week, this month till 30th or we might have to extend it if the people are still there. But yesterday we had around 170 people got vaccinated. So by 30th it should be possible to cover up them. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर सावड्डे. सेजा विनंता कंपनीच्या धबधबो हांगच्या प्लांटा वयल्या कामगारांनी थंयच्या थळाव्या अधिकाऱ्यांनी गरज नासताना कामगारांक अपमानास्पद वागणूक दिल्ल्याचो आरोप कामगार संघटनेन केला. कोविडाच्या नेमांचे वेवस्थित पाळो दिवप जायना ही बाब अधिकाऱ्याच्या नदरेक हाडून दिल्ल्यान एका कर्मचाऱ्याक कामाचेर येवंकूच नाका अशें सांगले. ही वागणूक अपमानित करपी आसा ताची कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोखडीच दखल घेवची अशी मागणी तांणी मुखार केल्या. कंपनीच्या वरिष्ठांनी हातून जाता तितले बेगीन लक्ष घालचे ना जाल्यार परिणाम वायट जातले अशी शिटकावणी सेजा कामगार संघटनेन दिल्या. आणि गेल्या हांव 4-5 महिने झाले या टार्मानस हांगासर जो बार जी जो डॉक आहा थंयसर काम करतालो. आणि थंयसर कितें खुबशे प्रॉब्लेम चालू आसले. हांव परत परत तेंच्या त्या फुड्यान मांडटालो. आतां खबर आहा कोरोना चालू आहा आनी कोविडाच्या संदर्भान एस ओ पी गोवर्मेंटाच्यो आहा त्यो ते एस ओ पीज घेवन हांव आमचे जे थंयसरले लोकल मॅनेजमेंट आहा थंयसरले इन्चार्ज आहा तेंच्या कडेन मांडटालो. आनी मांडटा आसतना म्हाजे जे हें आसलें कितें मांडप आसलें कितें जालें की एक धबधबो ह्या स्पॉटाचेर एक कॅन्टीन वाली पॉझिटीव मेळ्ळी आनी ती पॉझिटीव मेळ्ळ्या कारणान आमी मॅनेजमेंटा कडेन मागलें की सगळ्यांचे कोवीड टेस्ट करचे पडून. कित्याक सांग आज हो कोरोनाचो काळ आहा. गोवर्मेंटूच म्हणटा सोशल डिस्टन्स पाळात, कामा कडेन वेवस्थीत लक्ष दियात आनी सोशल डिस्टन्स पाळा अशें गोवर्मेंटाचे एस ओ पीचे आहा. त्याच संदर्भान आमी 11 तारखेक टेस्ट केले 42 लोकांनी आनी आमच्या सारमानस हांगासर 4 लोकांनी केले मेळून. हांव 4 लोकांनी जेन्ना 3 दीस रावले आमकां सांगले एस ओ पी जेन्ना सांगले की तुमी 3 दीस घरा रावा सो कोणाच्या मदीं मिक्स जावं नाका ते जाल्या उपरांत हांव परत जॉयन जालो सोमारा वचून. सोमारा जेन्ना जॉयन जालो तेन्ना म्हाका आपोवन येयलो सांगचो आनी सांगले की तूं आतां सद्या कामाक येवं नाका घरा राव तुजो एच आर डेली अपडेट घेतलो. म्हाकाय बरें दिसलें खंय तरी आमच्या कंपनीचो एच आर हो आहा अपडेट घेता तेकाय बी कोरोनाची खूब काळजी आहा म्हणून. पूण तशें जालें ना. जेन्ना हांव 3 दिसां उपरांत परत गेलो तेन्ना म्हाका परत आपोवन मेळ्ळो आनी म्हणलो तुका हांगासर काम ना. ही हुकूमशाही जी चल्ल्या ही रोखडीच ता जशें आमच्या प्रेजिडेंटान सांगला हेचेर दखल घेवची टॉप मॅनेजमेंटान. येणारो जो काळ आहा हो फुडें कंपनीक जर अशेंच जर उरले जाल्यार खूब त्रासदायक आहा. आज जर कंपनी जर हे युनियनाचेर जर असो अत्याचार करता जाल्यार कामगाराचेर कशे अत्याचार करता आसतले हेचो विचार करपाची गरज आहा. हांव सरकारा कडेन तशेंच टॉप मॅनेजमेंटा कडेन मागता की हेची बेगींतल्या बेगीन दखल घेवची नाल्या येणारो काळ तुमकां त्रासदायक ठरतलो. जर आमचे एक लोक प्रेझेंटची मनशाक जर अशी वागणूक मेळटा फाल्यां आनी आमचे मेंबर आहा तेंकां अशीच वागणूक मेळटली फाल्यां कामगारांक ते अशेंच करतले फाल्यां काम ना म्हणटले. त्या खातीर हे आमचे पूर्ण अन्याय जाल्लो आहा. आनी दुसरी गोश्ट आमी सगळे लोकल हांगासर 95% आमी हांव लोकल आमी कामगार. जर कंपनी जर अशीच दादागिरी करूंक लागली जाल्यार आमचे कडेन असो एक भक्कम पुरावो आसा ते म्हणून फाल्यां जर मायनी सुरू जाल्यो जाल्यार ह्या कंपनीक मायनी थंय चालू मेळचे ना. आनी दुसरी गोश्ट हांगा तेंचे सारमांचेर जे आतां लोकांक काम चलता ते कंप्लीट इलिगल आहा ते कायमचे बंद जातले. तेन्ना ही जे लोकल मॅनेजमेंट आहा हे मुद्दम हांगा आमकां कामगार हॅरेसमेंट करता. तेन्ना हांव आमी आमची मागणी केली म्हणून जे टॉप मॅनेजमेंट आहा तेंच्यांनी हेची दखल घेवची. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार उदय परब डिवचल. आता घेऊया एक व्यावसायिक विसव. दिस इज इन्फॉर्म मीडिया प्राइम स्लॉट नेटवर्क. नमस्कार आणि योकार तुमका सगळ्यांक आजच्या या खाशेल्या कार्यक्रमात. वेलकम टू अ व्हेरी स्पेशल एपिसोड ऑफ गेस्ट सेलिंग. इस्तानो परिचय ह्या कार्यावळींतल्यान आमी तुमकां वळख करून दिता गोंयच्या अशा कांय बायलांची ज्या बायलांनी आपलें वेगळेपण सिद्ध केलां.
and welcome to yet another fresh episode of Food for Mood Season 2. Hello and welcome to Gems of Goa COVID Hero Series. I'm Alicia Fernandez. Prime Saheli Mega Event. तियात्रीस कार्यावळेन तुमकां समस्तांक माय मोगाचो नमस्कार आनी परत एक फावट खुशाल बरी दिवं. प्राइम योर वॉयस योर चॅनल. विसा उपरांत परतून एक फावट येवकार. आतां पळोवया फुडल्यो खबरो. डिप्लोमा पॉलिटेक्निकाच्या फायनल इयराच्या विद्यार्थ्यांनी परत एकदा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची भेट घेतली. जे प्रमाण राज्यात 10वी 12वी आणि गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भलायकी लक्षात घेऊन सरकारान निर्णय घेतिल्लो तेच भशेन आमच्यो परीक्षा ऑफलाईन असा त्यो ऑनलाईन करच्यो अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केल्या. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिकाऱ्या वांगडा उलोवणी करून फुडलो निर्णय सांगता अशें मुख्यमंत्र्यान सांगला म्हणून ते विद्यार्थ्यांक उलयले. आमकां परिक्षा रद्द जाल्ल्यो नाका, फकत ऑफलाईन असा ते ऑनलाईन करात अशी मागणी आमची असा म्हणून विद्यार्थी उलयल्या. आमची समस्या सुटावी झाली ना जाल्यार आंदोलनाची तयारी असा अशी शिटकावणी विद्यार्थ्यांनी दिल्या. आयज आम्ही सगळे जण हांगासर फाटल्या पोस आयज सगळे TY डिप्लोमा पॉलिटेक्निक स्टुडंट आयज आणि एकदा ही सेकंड टायम आता आम्ही CMAक मेळपाक गेलेले असा. आता आम्ही ऑलरेडी सेकंड टायम आम्ही आता मेळल्या CMAकडे. आम्ही उलयले CMAकडे आमचे किती असा ते सगळे. आम्ही सांगले की आमची ऑफलाईन म्हणून एक्झाम असा ती ऑनलाईन कर म्हणून. एज काल का पयर सर्क्युलर येयलो गोवा युनिवर्सिटी कडल्यान की त्यांचे सगळ्यांची एक्झाम्स किती आहा ती फिजिकल मोडान जावची ना. सो आम्ही सराकडे आयज मेळपाक गेले, CM सराक मेळपाक गेले. सो CM सराकडे आम्ही उलयले आणि CM सरान आमकां किती सांगला की आपूण गोवा युनिवर्सिटीचे एक्झामीचे जे सर्क्युलर नाल्या किती त्यांनी सांगलेले पण त्याच्या मागीर तो DTEकडे डायरेक्टराकडे उलोवंक ना. सो ही हॅज एश्युअर्ड अस दॅट तो गोवा युनिवर्सिटीचे एक्झाम आता ऑनलाईन केले म्हणून सांगून त्याच्या मागीर त्यांनी मिटींग घेऊन नाली. सो तो आपण म्हणता की आपण मिटींग घेतलो DTEकडे डायरेक्टराकडे उलयतलो आणि आपण किती आहात ते किती आता डिसिजन आमकां सगळ्यांक मागीर कळीत करतलो. सो आम्ही आशा भागता की आमचे किती आहात ते किती आमचे सोल्युशन आमचे किती प्रॉब्लम्स आहात ते त्याचे किती आहात ते प्रॉब्लम सॉल्व्ह करतलो आणि त्याचे किती तरी सोल्युशन काढतलो हे आम्ही आशा बाळगिता. समज डिसिजन आमचे ऑफलाईन एक्झाम असा ती ऑनलाईन जायना अदरवाईज ते जायना डिसिजन झाल्या आम्ही इट विल बी अ फोर्स्ड वी विल ऑल बी फोर्स्ड टू कम ऑन द स्ट्रीट्स. आणि आम्ही सगळे डिप्लोमा TY डिप्लोमा स्टुडंट्स किती असा ते सगळ्यांक मागीर आम्ही आमकां तो फोर्स झालेले भशेन जातले. आम्ही सगळ्यांक आमकां रस्त्यार वचचे पडटले. समज आमची ऑफलाईन एक्झाम आहात ती ऑनलाईन जायना जाल्यार. सो ही हॅज एश्युअर्ड अस दॅट ही वील टॉक टू द डायरेक्टर ऑफ DTE अँड लेट अस नो. येस, थँक्यू. ब्युरो रिपोर्ट प्राईम. कुट्टाळे हॉलांत हांगा आशिल्लो पोर्तुगेज तेंपावयलो नालो भरून उदक लोकांच्या घरांनी येता. दर वर्सा तीच स्थिती आसा. आमच्यो पिळग्यो हांगा सोंपल्यात. आतां मेरेन ह्या व्हाळाकडे सगळ्यांचें दुर्लक्ष जालां म्हूण थळावे उलयल्यात. निदान अंदू वर्सा तरी पंचायतीन हो नालो साफ करून घेवचो अशी मागणी थळाव्या लोकांनी केल्या. फाटल्या म्हयन्यान जाल्ल्या तोपते वादळाक लागून गांवांत खुबशीं झाडां पडल्या, मात अजून मेरेन ती झाडां काडिल्ली ना म्हूण थळावे उलयल्यात. सरकारान आनीक चड पंचायतीन लक्ष घालून योग्य तो उपाय करचो म्हूण हॉलांतले थळावे लोक मागतात. आनी प्रॉब्लम जाला कितें, एवरी इयर हांगा चड पावस पडलो हांगा फ्लडींग येता आनी आमचें उदक हें सगळें व्हाळाचें उदक सगळें आमच्या घरा कडेन व्हरता. म्हणजे कमीच कमी 1.5 मिटराची हांगा हायट आसा उदकाची. हें रिझन कितें जाणा मरे, हो व्हाळ आसा पळय न्हू, हो व्हाळ वीच इज लायक मोर दॅन 100 इयर्स आनी तेज्या पयलूंचो व्हाळ तो. म्हणजे पोर्तुगीज टायमाचे तेज्या पयलूंचो आमी सुद्दां आमचे डॅडी मम्मी या म्हाजो आजो पणजो कोण जावनाशिल्लो तेन्नासून हो व्हाळ पूण व्हाळ आजून कोणें क्लीन केल्लो ना. सो हांव इतलेंच रिक्वेस्ट करता की आमचे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्ज आहा पळय न्हू तेणी येवन हो व्हाळ बेगीनचे क्लियर करपाचो आनी हो व्हाळ मातसो डीप करपाचो दॅट हें उदक आसा क्लियरली फ्लो जावन सारकें दर्यान वचपाचें नो दॅट आमच्या घरां हें इफेक्ट जावप ना. बिकॉज हीं घरां आहा पळय न्हू सगळीं मातयेचीं घरां, कितें उदक जर परत परत वचून तें कॅज्युअली जावपा चान्सीस आसा. आनी जे भुरगीं आमच्या कामासून वयता रातचे मीन तेंकां मीन तेंच्या जिवाकूय भंय आसता. सो आतां फाटीं वादळ जाल्लें गेले म्हयन्यान तेन्ना वादळ जावन आमचे आंबे इमे सगळे पडलेले हांगा ते आजून ते क्लियर जावना. रस्त्याचे थोडो एक आंबो पडलो तो सुद्दां आमकां फेसींग रोड फेसींग आसा ताका येवन की रातची येवन की गाडी मारून कोणी भुरगें मरत बिरत जाल्यार त्यांक त्यो तोय आमकां भंय आसा. सो आतां हे पॅन्डेमिकान आमी आमचे खुबशे काजक जिओ लागींच्या लोकांक आमी मीस हे केल्ले सांडलेले आसा. सो आमकां नाका आमच्या गांवांत कितें कॅज्युअलिटी जावपा खातीर.
हंगा पावसाच्या दिसान उदक भोत्ता आनी उदक ह्या रस्त्या वयल्यान वयता न्हू तेंके घरान देरान देखून पावता. हें आमी इन्स्पेक्शन मागलोलें ग्रामसभा कडेन, ग्रामसभा गान इन्स्पेक्शन मागलोलें पूण आजून तें इन्स्पेक्शन जालो ना. आनी हांव अंडरस्टँड जाता कोरोना टायम मागीर सायक्लोन जालो आनी हें जालो पूण आतां हो हा टायम आतां तरी तेमी हें इन्स्पेक्शन करून तेमी हें सारकें करचें. ड्रेनेज ना हिंगा रस्त्याक सायडीक, ड्रेनेज म्हणल्यार उदक वचपाक तें मेन रिजन उदक वयर येता तें ड्रेनेजीक लागून उदक वचपाक हिंगा वाटूच ना. तें तरी तेमी करचें आनी आमकां विलेजांक एका घरांनी कितें आडकूय जाता त्यो हॅल्प करचें. द इशू ऑफ द फॉलन ट्रीज इन होलांड अरोज ऑन द 16th ऑफ मे, द डे ऑफ द सायक्लोन. ऑन दॅट डे मोर दॅन 25 ट्रीज अँड 13 इलेक्ट्रिसिटी पोल्स फेल डाऊन अँड ब्लॉक्ड द रेझिडेंट्स ऑफ होलांड. The panchayat undertook the responsibility of clearing the road with the help of the fire brigade, the electricity department, the Indian Navy, and a JCB was also organized to help speed up the process of clearing the road. The road was cleared, the entire road was cleared right up to the Holanth beach and also the one going through the village of Holanth. And the entire area was clear for the people of Holland to exit the village in case of any emergency by the 17th of May. Now those trees do not belong to the panchayat. They are not the property of the panchayat. Those trees are the property of the residents and the landowners. So it is the responsibility of the residents of Holland and the landowners of Holland to clear the trees which are kept now on the side of the road. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. दर 8 दिसांनी कर्फ्यू वाडलो म्हूण मुख्यमंत्री घोशणा करता, मात लोकांच्या खाणा पिणाचे कितें तें गोंय सरकारान मात्रूय पडून गेल्लें ना. आनी ते खातीर गोंय राज्यान कोणूच उपाशी उरचो ना म्हूण आम आदमी पक्षान रेशन वाटपाचो उपक्रम चालू केला म्हूण गोंय आम आदमी पक्षाचे संयोजक राहुल म्हामरे हांणी सांगले. गोंय आम आदमी पक्षाचे कार्यकर्त्यांनी गोंयभर रेशन हेल्पलायन सुरू करून फोन येता तशे ते लोकांच्या मजतीक रेशन घेऊन धावून वता. म्हापशेच्या रिक्षावाल्यांक, टॅक्सीवाल्यांक, पायलटांक आम आदमी पक्षान राशन वाटले. आम्ही भेदभाव करिनासतना लोकांक मजत करता, गोंयकार भाव उपाशी उरचो न्हय हो आमचो उद्देश म्हूण ते मुखार उरले. आज आम्ही म्हापशा टॅक्सी स्टँडार आमचे जे टॅक्सीकार भाव असा, मोटरसायकल पायलट असा, जाऊ ते रिक्षाकार असा, तांकां सगळ्यांक आपयल्ले हांगा रेशन दिवपाक. तुमकां सगळ्या गोंयच्या लोकांक खबर आसा की आम आदमी पार्टीन हो उपक्रम घेतला प्रत्येक गांवांत, प्रत्येक वाठारांत. जे आमचे नागरीक आसा गोंयकार तांकां आमी रेशन पावयता. हेतू इतलोच हेतू की कोणाक अन्नाची कमी आसपाक जायना. सरकार ऑलमोस्ट 2 महिने जाले की आतां लॉकडावन सुरू आसा. काल मुखेलमंत्रीन स्टेटमेंट केलो की लॉकडावन फुडें वतलें म्हणून. ताका फुडें धुकलपाक 8 दिसां उपरांत कांयच हरकत ना. तो येता मिडियाक सांगता फुडें व्हरता म्हणून. ताणें विचार करपाक जाय. गोंयकार जो भाव आसा, जो टॅक्सी चलयता, जो रिक्षा चलयता, जो पायलट आसा, जे म्युझिशियन आसा, जे ट्युरिजमान आसा, बारीक बारीक धंदो करता, तांचो संवसार कसो चलता हो विचार करपाक जाय. हांगा तुमी सगळे जे म्हणजे टॅक्सीकार भाव आसा, पायलट आसा, तांकां विचारा. धंदो कंप्लीट डाऊन असा, बिझनेस डाऊन असा, पण सरकार कसलोच आधार दिना. सरकारने किती आधार दिला तुमका? कसलोच आधार ना. जे गृह आधार असा ते सुद्धा सरकारान बंद केला. जे विकलांगाक बेनिफिट असा ते बंद केला. सो कसलोच पेट्रोल धंदो असा 100 रुपया वर पेट्रोल पावला. आता गोय सरकारान कंप्लीट इनएफिशियंट असा, कंप्लीट इनकेपेबल असा. तांका मदत करपाक येता ती कॅसिनोची. तांका काढले 275 कोटी दिले. पण हांगा जे बारीक मनीस सगळे उभे असा, गोयचे पारंपारीक जो धंदो असा, जाऊ तो पोदेड जाऊ, आर्टिस्ट जाऊ, बँडवालो असू, टॅक्सी कार म्युझिशियन जाय जाग्या, तांकां कसलोच आधार सरकारान दिवना. आम आदमी पार्टी बारीक लोकां मदीं उबो रावला. आज म्हापशा आमी जे अन्न येता, फाटी आमी जे ऑक्सिमिटर दिले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले, तो कोविडचो भाग जालो. आतां आमी रिलीफ दिवपाक फुडें सरल्या. प्रत्येक गांवांत आमी पावता, लोकांक अन्न दिताय. समजा एखादे घरांत आमी पावूना, आमचो नंबर आसा 7504750475. ह्या नंबराक फोन करचो. आमचो वॉलंटियर संपर्क सादतलो आनी दारार रोवन ताका रेशन पावयतलो. आम आदमीन जो उपक्रम घेतला असो चालू उरतलो. रेशन आमी प्रत्येकाक पावयतले
हे आम्ही गोजनाक आश्वासन दिता. आम्ही आता जवळजवळ 40-45 वर्षा गाडी चलता तेन्ना आमकां लॉकडावनान हितून कोणीन आमकां कांय हात दिल्लो ना. आमच्या दिसाचे पेट्रोलाक आतां पेट्रोल सद्या जाल्लें आसा म्हणून तेन्ना आमी केन्ना सकाळचे येता आजून कांय भाडें मारूंक असो बंद दीस येता पिड्ड्यार जाला आजून कांय भाडें मारूंक आतां कितें आशेन कांय येता आनी हे करता. आमी कडेन एकटो शिकतलो एकटो जोडटलो पांच जाण खातले तशें जायना. आतां पेट्रोलूय म्हारग जालें. पेट्रोल जालें 100 पेट्रोल जालां 95 इन्शुरंस जालो इन्शुरंस वाडलो आनी सगळें सगळेंच वाडलेले आसा. आयज एक्चुली सरकारान करूंक जाय ते आमी करता आनी सगळ्या टॅक्सी लॉच्या भावांक निरेशन दिले लोकांक एप्रिशिएट केले आनी अशेंच आमी बरें काम करीत रावले इतलेंच हांव सांगूं सोदतां. आम आदमी पक्षाच्या वांगड्यांनी मोल्ले 70 इथल्या महालक्ष्मी स्वयंसेवक गटाच्या फोनार थंय वचून त्या ग्रुपाक आणि हेर लोकांक कडधान्य वाटले. गोंयात कोणाकय जर राशनाची गरज असल्यार आमकां फोन करात म्हणून या वेळार आम आदमी पक्षाचे सुरेल तिळवे उलयले. या वेळार शुभम शिवोलकार तशेंच हेर वांगडी हजर आशिल्ले. आम्ही खास करून हांगा आयल्या ते आमचे राशन डिस्ट्रिब्युशन घेवपा हांगासर दिवपा खातीर. महालक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रूप जो हांगा हालींच नवो स्थापन जाला आनी आम आदमी पार्टीचे तांकां सदांच सहकार्य लाभला तांच्या स्थापणुकेच्यान आतां पर्यंतच्या कार्या खातीर. तांच्यांनी आमकां कॉन्टेक्ट केलो आनी त्या खातीर आज आमी हांगा आयल्या. आमी फक्त महालक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुपाक न्ही तर ह्या पुराय वाठारा खातीर आज राशन घेवन आयल्या. हो उपक्रम आमचो पुराय गोंयांत सद्या चालू आसा. प्रत्येक मतदारसंघांत आमचो हो उपक्रम चालू आसा आनी बरो प्रतिसाद मेळटा. आमकां हजारांनी फोन कॉल दिसाक येता आमच्या हेल्पलायनीचेर. हांगा तुमी हेल्पलायन फाटल्यान पळोवपाक शकता त्या हेल्पलायनीचेर आमकां फोन कॉल्स येता आनी शुभम मागीर आमगेले बाकीचे सगळे पिसुल्लेचे आमचे भाव आसा ते सगळे हांगा पर्यां आनी वाळपय जो मतदारसंघ आसा तातूंत हें रेशन डिस्ट्रिब्युशन करता. गोंयांत खंयी कोणाक जर राशनाची गरज आसा जाल्यार आमच्या ह्या हेल्पलायनीचेर 7504-7504-75 ह्या नंबराचेर तुमी संपर्क साधपाक शकता. आमचे मनीस तुमच्या घरा कडेन पर्यंत हाडून राशन दितले. हेतू एकूच आसा की गोंयांत कोणूच भुके खातीर मरचें न्हय किंवां भुके खातीर कोणाक त्रास जावचो न्हय. आमचे जे लिडर आसा केजरीवालजी हांचे हेंच मत आसा की कोणाक भुके खातीर त्रास केन्नाच जावचो न्हय म्हणून आमी सगळ्यांक रेशन डिस्ट्रिब्यूट करता. हातूंत आमी केन्नाच भेदभाव करचे ना. कोण अमीर आसा कोण गरीब आसा हें केन्नाच आमी पळोवंक ना आनी ह्यान फुडें आमी पळोवचें ना. आमचें फक्त एकूच मत आसा सगळ्यां पर्यंत हें रेशन पावचें म्हणून. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार रेणुका ताळगांवकर म्हापशे. ब्युरो रिपोर्ट प्रायम. आयच्यो खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट नदर मारुया आयच्या मुखेल खबरांची. महाराष्ट्र आणि कर्नाटकात कोरोना डेल्टा प्लसचे दुयेंती सापडिल्ल्यान गोयच्या सीमांचे सुरक्षा व्यवस्था कडक. भाजपाची राज्यात लोकशाय ना. पुराय गोयात सरकारची दहशत चालल्या. आमदार रोहन खवटे हांची भाजपाक उलट जाप. राज्यान कर्फ्यू 5 जुलै मेरेन वाडयलो. मुख्यमंत्र्यान केली घोषणा. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सएप करात 9637-9294-4 ह्या क्रमांकाचेर. पळयत रावात प्रायम.